क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले ने महिलाओं के लिए शिक्षा की द्वार खोली। तब शिक्षक दिन रहते शहर के प्रज्ञानगर में उनकी जयंती रहते विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर महिलाओं ने भी अपने विचार साझा किए। 3 जनवरी को क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले इनकी जयंती शिक्षक दिन सावित्रीबाई ने महिलाओं के लिए शिक्षा के द्वार खोले। इस अवसर पर हिंगन घाट की प्रज्ञानगर में स्वास्थ्य बुद्ध विहार कार्यक्रम का आयोजन किया गया था। आणि हे सगळं का होता है तर हे सगळं होता है सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्या कर्तृत्वामुळे यांच्या मेहनतीमुळे आज आम्ही समाजात ताठ मानेने उभे आहोत। समाजात आम्ही एका पोझिशनवर आहोत तर ते का कशामुळे आहोत तर ते फक्त क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिलमध्ये ज्याही काही सवलती करून ठेवल्या त्याच्यामुळे आज आम्ही ताठमानेने आणि स्वाभिमानाने स्वतंत्रपणे जगू शकतो। अशा व्यक्तिमत्व आहेत की शिक्षण तज्ज्ञ आहे, त्यांनी शूद्रांचे शिक्षण स्त्री शिक्षणांना मनोरे रचणे त्यांनी ज्ञान समाजाला खूप मोठं असं ज्ञानी बनवलं त्यांच्यामुळेच आज आम्ही इथे उभे आहोत। प्रत्येक कार्यात सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजनैतिक प्रत्येक कार्यात पुढे आहोत। त्यांचे कितीही आभार मानले तरी खूप कमी आहेत। त्यांच्या कार्याला माझा सलाम असं बोलून मी माझे शब्द संपवते। कार्यक्रम की अध्यक्षा लता मानकर रहती। प्रमुख उपस्थिति में प्रभाग की नगर सेविका सीमा श्रीकृष्णन मिश्रा, मान्यवरों की उपस्थिति में अश्विनी झिल्टे इनकी उपस्थिति में संपन्न हुआ। इस वक्त समाज सेवक कृष्णा मिश्राम, संजय कांबे, सतीश फुलझले, अनिल बोधनकर, आनंद साकरे और प्रभाग के महिला और पुरुष के नवयुवक नवयुवती की उपस्थिति थी। इस वक्त कुछ महिला ने स्त्री शक्ति ने इस अवसर पर अपने विचार BCN से साझा किए। कार्य करीत असताना त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले परंतु त्या घाबरल्या नाहीत। तर स्त्रियांचं शिक्षणाचं कार्यही त्यांनी अविरतपणे सुरू ठेवलं आणि समाजामध्ये एक नवी क्रांती घडून आणली। आणि आपल्यालासुद्धा त्यांचा या आपल्या बहुजन क्रांतिकारी स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालासुद्धा एक नवी समाज घडवायला पाहिजे। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिला महिला समाजसेविका ध्यानाई सावित्रीबाई फुले, जन्म 3 जानेवारी 1831, जयंती निमित्त या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। सावित्रीबाई फुले ह्या खूप समाजामध्ये नाव कर सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये खूप मोठी प्रगती केली। स्त्रियांना खूप मोठं शिक्षणाचं प्राधान्य प्राप्त करून दिलं। हिंगणघाट से रवि नोरकर की रिपोर्ट BCN न्यूज नागपुर।